एकसष्ट ते सत्तर पर्यंतच्या संख्या नमस्कार मुलांना मागील व्हिडिओ मध्ये आपण संख्या आणि त्या संख्यांना एकक आणि दशकच्या रूपात वाचणे शिकलो या व्हिडिओमध्ये आपण एकसष्ट ते सत्तर पर्यंतच्या संख्या आणि त्या संख्यांना एकक आणि दशकच्या रूपात वाचण्याची काही मजेदार उदाहरणे पाहू आज छोटूला शाळेतून मेण एका कारखान्यात घेऊन जाणार आहेत इथे खूप सुंदर सुंदर मेणबत्त्या बनवून दुकानात पाठवल्या जातात अरे पिंकी बघ इथे किती सुंदर मेणबत्त्या आहेत होय पण हे लोक इतक्या मेणबत्त्या कशा मोजत असतील हे बघ मी समजवतो हे लोक पहिले एका खोक्यात दहा दहा मेणबत्त्या ठेवतात आता आपल्या समोर मेणबत्त्यांचे सहा खोके हो आहेत तू सांगू शकतोस का कि इथे किती मेणबत्त्या असतील होय हे बघ इथे दहा दहा मेणबत्त्यांचे सहा खोके हो आहेत म्हणजे साठ मेणबत्त्या छोटू बघ इथे या चार मेणबत्त्या अजून ठेवल्या आहेत यांना देखील मोज इथे मेणबत्त्यांचे एकूण सहा डबे आहेत म्हणजे साठ मेणबत्त्या आणि त्याच सोबत चार अजून मेणबत्त्या म्हणजे झाले एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आणि चौसष्ट ह्या झाल्या चौसष्ट मेणबत्या पिंकी ह्या चौसष्ट मध्ये किती दशक आणि किती एकक आहेत हे तू सांगू शकतेस का, का हाय चौसष्ट मध्ये असतात सहा दशक आणि चार एकक शाबास तू एकदम बरोबर उत्तर दिलं आहेस काही वेळेनंतर छोटू आणि पिंकीला अजून काही मेणबत्त्या आढळल्या आता ते काय करतात हे पाहुयात अरे हे बघ पिंकी अजून मेणबत्त्या होय छोटू चल ह्या मेणबत्त्या सुद्धा मोजू पहिले होत्या एकूण चौसष्ट मेणबत्त्या आणि आता अजून पाच मेणबत्त्या मुलांना आता छोटू आणि पिंकीने आतापर्यंत किती मेणबत्त्या पाहिल्या आहेत हे तुम्हाला माहित आहे का चौसष्ट मेणबत्त्यानंतर पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर तर ह्या एक झाल्या एकोणसत्तर मेणबत्त्या छोटू एकोणसत्तर मध्ये किती एकक आणि किती दशक आहेत हे तू सांगू शकतोस का एकोणसत्तर मध्ये सहा दशक आणि नऊ एकक आहेत होय छोटू तू बरोबर सांगितलीस पहिले आपण दहा मेणबत्त्यांचे सहा समूह पाहिले होते त्यानंतर नऊ सुट्ट्या मेणबत्त्या म्हणजे झाले नऊ खूप मजा आली मुलांना तुम्ही पाहिले की छोटू आणि पिंकीने मेणबत्त्या कशा मोजल्या छोटू आणि पिंकी कडे एकोणसत्तर मेणबत्त्या होत्या ज्यामध्ये सहा दशक आणि नऊ एकक आहेत मुलांना जर छोटू आणि पिंकी कडे अजून एक मेणबत्ती असती तर त्यांच्याकडे एकूण किती मेणबत्त्या झाल्या असत्या त्यांच्याकडे सत्तर मेणबत्त्या म्हणजे दहाचे सहा समूह आणि दहा चा अजून एक समूह झाला असता अशा प्रकारे झाले सात दशक आज इथेच थांबूया मुलांना या व्हिडिओ मध्ये आपण एकसष्ट ते सत्तर पर्यंतच्या संख्या आणि त्या संख्यांना एकक आणि दशक रूप स्वरूपात वाचनेची काही मजेदार उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओ मध्ये आपण एकावन्न ते सत्तर पर्यंतच्या संख्यांची काही मजेदार उदाहरणे पाहू आणि काही सामान्य चुका समजून घेऊ ज्या करणे टाळले पाहिजे तोपर्यंत बाय बाय मुलांनो